नमस्कार, मी गीतांजली पाटील. 8 मार्च रोजी महिला दिन आहे आणि सर्वप्रथम या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. पण आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता या मेकअप आर्टिस्ट लोकांनी किंवा सलून ओनरनी कसं काय समाजाला मदत करू शकतो, तर तुम्ही जे काही रिमांडोमध्ये मुली असतात आपण त्यांना ग्रूमिंगचे, खूप लहान लहान मुली तिथे आलेल्या असतात, त्यांना स्वतःची स्वच्छता कशी राखायची किंवा वाढलेले केस कसे मॅनेज करायचे, खूप नखं वाढलेली असतात, त्यांना स्वतःची स्वच्छता करणं माहीत नसतं, तर तुम्ही त्या गोष्टी तिथे जाऊन तुम्ही सेवा द्या, सर्व्हिस द्या, तुमची टीम घेऊन जा, तुमच्या स्टाफला सांगा की यांना या या गोष्टी प्रोव्हाइड करा आणि त्यांना शिकवा. काही गोष्टी क्लिनलीनेसचे धडे तुम्ही त्यांना देऊ शकता, पर्सनल हायजीन कसं राखायचं ते तुम्ही त्यांना सांगू शकता. मी गेले अनेक वर्ष शिवलाल शहा योजना स्नेहालय या ठिकाणी मी त्या मुलींची सेवा केलेली आहे. तिथे आम्ही स्टाफनी जाऊन जाऊन दरवर्षी दिवसात वर्षातून 4 वेळेला आम्ही त्या मुलींचे केस कापतो, त्यांना पर्सनल हायजीनचे धडे देतो. कॅन्सर पेशंट्सना केसांचे वीक बनवण्यासाठी आमच्या सलॉन्समधनं हेअर्स जातात. तर अशा प्रकारे समाजसेवा तुम्ही करू शकता, कारण एका स्त्रीला केसांचं सौंदर्य मिळालं तर ती परत आयुष्य जगायला तयार होते. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल की किमोथेरपीनी वगैरे खूप लहान वयामध्ये काही लेडीजना कॅन्सर होतो आणि केस जातात. त्यावेळेला तुम्ही जर पर्सनल तुमचे सलॉनमध्ये कट झालेले हेअर्स किंवा काही जण स्वेच्छेने येऊन हेअर देऊन जातात, तर त्या हेअरचे वीक बनवून तुम्ही त्या लोकांना देऊ शकता आणि त्यांचं आयुष्य परत खुलवू शकता, कुठेतरी त्यांच्या आयुष्याचा आनंदाचा भाग तुम्ही होऊ शकता. तर मला असं वाटते की सलॉन करत असतानासुद्धा, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असतानासुद्धा तुम्ही समाजसेवा अशा पद्धतीने करू शकता. एक महिला दिनानिमित्त माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुम्ही यातलं थोडा पार्ट समाजाचं जर उचललं तर खूप बरं होईल. कारण आपण जे काही घडतो, कारण जे काही बिझनेस आपण करतो हे ह्यांच्यातनंच करतो, ह्या समाजातूनच करतो. तर मला असं वाटतं की कुठंतरी 1-5% तरी तुमचं समाजाचं देणं लागतं आणि तुम्ही या पद्धतीने ते फेडावं असं माझी तळमळीची इच्छा आहे. त्यातून मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की आर्थिक स्वतंत्रता ही खूप महत्त्वाची. एक लेडीज किंवा एक महिला ही तेव्हाच इंडिपेंडेंट होऊ शकते जेव्हा ती खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकली साऊंड होते. किंवा असं मला म्हणायला आवडेल की तुम्ही आर्थिक स्वतंत्रता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची. जेव्हा आम्ही सलॉन स्टार्ट केलं तेव्हा 96 साली जे काही वातावरण होतं किंवा अवेअरनेसच नव्हता मार्केटमध्ये की सलॉन इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीने काम केलं जातं. समाजामध्ये खूप सारे गैरसमज होते की पार्लरवाली अँड ऑल या नावाने ओळखलं जायचं, किंवा एक त्यांचा दर्जा खूप खालचा ठेवला होता लोकांनी की या बायका म्हणजे अशा तशा वगैरे वगैरे व्हॉटेवर. पण काही लोकांनी खूप छान काम केलं या इंडस्ट्रीमध्ये आणि दाखवून दिलं की ही इंडस्ट्री खूप ग्रोईंग इंडस्ट्री आहे मार्केटमध्ये. आत्ता 23-24 जर तुम्ही बघत असाल तर वन ऑफ द बेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री म्हणून ब्युटी इंडस्ट्रीकडे बघितलं जातं. शेवटी मला असं वाटतं की हे एक करिअर आहे, कुठलाही ह्याच्यामागे सिम्बॉल लावू नये. जसं की आता डॉक्टर्स होतात, इंजिनियर होतात, राईट? डॉक्टर इंजिनियर सारखंच हा सुद्धा एक खूप चांगलं करिअर ऑप्शन आहे की एक मेकअप आर्टिस्ट होणं किंवा एक सलॉन ओनर होणं किंवा एखादे ब्युटी थेरपिस्ट होणं, स्किन ॲस्थेटिक होणं, हे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. ह्याचं स्वतःचं पण एक खूप मोठं करिअर आहे आणि तेवढाच मान सन्मान ह्या लोकांनाही मिळायला हवा किंवा आता मिळतोय, जो पूर्वी मिळत नव्हता. जेव्हा आम्ही काम करायचो 90s, मला आठवतं 96 माझं सलॉन ओपनिंग झालेलं, तेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा अवेअरनेस नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स यायचे. आज एखादी मुलगी जर मेकअप आर्टिस्ट होते किंवा ती ग्रो करायचा विचार करते तर सोशल मीडिया आहे, त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ती खूप फटाफट ग्रो होऊ शकते इंडस्ट्रीमध्ये. पण पूर्वी असं नसायचं, फक्त माउथ टू माउथ पब्लिसिटी हा एकच तुमच्याकडे पर्याय होता की ऑफकोर्स तुमची सर्व्हिस चांगली असणं गरजेचं होतं, तरच तुमचं त्या ठिकाणी नाव व्हायचं. म्हणजे खूप तोलून मापून परीक्षा व्हायची आणि मग तुम्ही तिथे तेव्हा सक्सेस व्हायचं. पण आत्ता तसं नाही आहे, तुम्हाला सक्सेस होण्यासाठी एखादा महिनासुद्धा खूप आहे आणि तुम्ही लगेच ग्रो करू शकता. तर हे आत्ताच्या काळाची म्हणजे काय म्हणतात त्याला, हा खूप मोठा प्रोग्रेस आहे या इंडस्ट्रीमध्ये झालेला. आणि महिलांसाठी मी असं सांगेन की तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली बाकीच्या क्षेत्रांकडे बघता तितक्याच पॉझिटिव्हली ह्या क्षेत्राकडे पण बघा. एक मेकअप आर्टिस्टचं इन्कम आणि एका डॉक्टर आणि इंजिनियरचं इन्कम हे तोलामोलाचं सेम आहे, म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या इंडस्ट्रीकडे पण एक ग्रोईंग इंडस्ट्री म्हणून बघा आणि या इंडस्ट्रीमध्ये या, काम करा,